मी मुख्याध्यापक आहे। आज सकाळी शाळा सुरू झाली, जवळजवळ समोरे 11 च्या समोर एका शिक्षकाचा पती आला शाळेत, कॅबिनमध्ये मी नव्हतो। आल्याबरोबर त्यांनी CCTV कॅमेरा काढला। जेव्हा मी कॅबिनमध्ये गेलो, माझ्या बायकोची कोरोना ड्युटी का लावली, तुला खलास करतो, आता तुला संपवतो म्हणून ते मारहाण सुरू केली। कशाने मारलं? ते आधी त्याच्याकडे बेल्ट होता, बेल्ट काढला त्यांनी आणि मारामारी सुरू केली, काचा वगैरे सर्व फुटले। त्याच्यामध्ये असं झालं की आता माझा जीव गेला असं मला वाटलं, पण सर्व शिक्षक वगैरे आले, आल्यानंतर ते पडून गेलं। किती वाजता झाली सर घटना? हे समोरे 11 वाजता झाली। मारहाण करणारा कोण आहे? सद्दाम जाकीर नायकवाडी, त्याची बायको आमच्याकडे शिक्षिका आहे। घटना झाल्यानंतर तुम्ही तबडतोबी झाला का? घटना झाल्यावर सर्व शिक्षक आले, त्यांनी मला जेल रोड मी कंट्रोलला फोन लावलो 100 नंबरला आणि लगेच पोलीस पण आली। जेल रोडमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं। मारहाण कुठं कुठं झाली? मारहाण मला इथं लागले, पाठीमागे लागलेलं आहे आणि इथं हाताला वगैरे सर्व मार। तिच्यापूर्वी काय वाद? वाद तर खूप आहे आधीपासूनच, ते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शाळेत त्याचं वावरणं वगैरे असते नेहमी, पण आम्ही नेहमी सांभाळूनच घेतो। आज पण तेव्हा ज्यांनी सीबी गार्ड सुरू केली त्याला मी समजून सांगितलो की तू गप बस, तुझा प्रॉब्लेम काय आहे सांग, पण त्यांनी डायरेक्ट मारहाण सुरू केली। पडून गेलं का मारहाण? हां, पडून गेला। जेव्हा सर्व शिक्षक वगैरे आले तेव्हा ते पडून गेले। काय मागणी म्हणजे असं जो हल्ला? मागणी हे होती की माझी मुलगी लहान आहे, माझी बायकोला कोरोना ड्युटी का लावली? मी सांगितलं ड्युटी लावायचं माझ्याकडे नाही, ते ड्युटी आयुक्त साहेबाकडून लागते, त्याच्या ड्युटीशी माझा काही संबंध नाही, तुझा प्रॉब्लेम काय सांग, पण ते ऐकण्याचं मनस्थित नव्हतं, तुला खलास करायचं मला म्हणून हल्ला केले। पण आयुक्ताने तर रीत सर सगळ्यांना कोरोना ड्युटी दिली आहे? सर्वांना कोरोना ड्युटी दिलेली आहे, मी स्वतः कोरोना ड्युटी केलेली आहे आणि आम्हाला अभिमान पण आहे की सोलापूर शहरात आमच्या शाळेतले संस्थेतले सर्वात जास्त शिक्षक कोरोना ड्युटीमध्ये आहेत।